सो हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कसं आहात तुम्ही आय होप तुम्ही सर्वजण छान आणि मजेत असणार आणि मी पण खूप छान आहे तर स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती वेलकम टू माय चॅनल तर आम्ही आज जात आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेंटरवरती तर त्यासाठी से आम्ही सर्वजण रेडी झालेलो आहोत तुम्ही आम्हाला बघू शकता की आम्ही सर्वजण रेडी आहोत इकडे स्वराज रेडी आहे आणि इकडे भाऊजीसुद्धा रेडी आहे आणि इकडे मोहिनीताईसुद्धा रेडी झालेले आहेत तर आम्ही सर्वजण जाणार आहोत सेंटरवरती आज दत्तजयंती असल्यामुळे तिथे खूप जास्त रश असते सेंटरवरती तर आम्ही सर्वजण निघत आहोत तुम्ही बघू शकता आम्हाला आम्ही निघालेले आहोत ताईणी घराला लॉक लावलेला आहे आम्ही सर्वजण खाली उतरलो आणि खालीसुद्धा गेटला भाऊजी लॉक लावत आहे तुम्ही बघू शकता तर आम्ही सर्वजण छानपैकी रेडी होऊन ताईनी म्हटलं की साडी घालायची आहे त्याच्यामुळे आम्ही साडी घालून रेडी झालो आणि आम्ही रस्त्याने निघालो आम्ही पायदळच गेलेलो होतो तर तुम्ही बघू शकता रस्त्याने भरपूर जास्त रश होती कारण की श्री स्वामी समर्थ महाराजांना भरपूर लोक मानतात मी तर कधी सेंटरवरती गेलेली नाही आहे बट फर्स्ट टाईम म्हणजे माझ्या नशिबात आहे असं म्हणतात की नशिबात असेल तेव्हाच तुम्हाला, तुम्हाला देव तुम त्यांच्याजवळ बोलावतो तर सेम बघा आम्ही सेंटरवरती पोहोचलेलो आहे तुम्ही बघू शकता आणि भयंकर अशी रश होती रस्त्याने सुद्धा भयंकर रश होती आणि सेंटरवर ती म्हणजेच केंद्रावरती पण भरपूर जास्त रश आहे तुम्ही बघू शकता आम्ही बस रस्त्याने पायदळच चालत आहे आणि आम्ही केंद्रामध्ये पोहोचलेले आहे तुम्ही बघू शकता हे स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र आहे अकोट येथे मी मोहिनीताईकडे आलेली आहे अकोटला तुम्ही बघू शकता आणि भरपूर लोकांची रश आहे आणि सकाळी सात वाजतापासून इथे महाप्रसाद होतं आणि सगळ्यांनी आपले चप्पल्स वगैरे काढलेले होते तुम्ही बघू शकता आम्ही आतमध्ये एंटर केलं आणि इतकं प्रसन्न वाटत होतं जसं मी मंदिरामध्ये एंट्री केली इतकं सुंदर छान वाटत होतं तर आम्ही सर्वात आधी तिथे छानपैकी चप्पल काढले त्याच्यानंतर आम्ही पाय धुतले आणि गोमित्र स्वतःवर शिंतळलं त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता भयंकर लवकर अशी रश होती आणि कोणी प्रदक्षिणा घालत होते आणि सकाळपासनं बाहेर बाहेरगावावरून दुरून दुरून खेड्यावरून सुद्धा तिथे लोक आलेले होते तुम्ही बघू शकता आणि नंतर आम्ही लाईनमध्ये उभं राहिलो सात वाजतापासनं महाप्रसादाची लाईन होती तरी लाईन संपायचा काहीच नाव घेत नव्हते तुम्ही बघू शकता आम्ही रॅली म्हणजे रांगेमध्ये लागलेले आहे त्याचा आम्ही छोटासा व्हिडिओसुद्धा घेतलेला आहे की भरपूर जास्त रश होती आणि खूप छान वाटत होतं मलासुद्धा मी तर फर्स्ट टाईम गेली होती पण मला खूप छान वाटलं आणि भरपूर रश असल्यामुळं कसं इतकी सारी पब्लिक आणि खरंच म्हणजे माझ्याजवळ शब्द नाही आहे इतकं सुंदर मला असं प्रसन्न तिथे वाटत होतं तर आम्ही लाईनमध्ये गेलो आणि स्वराज मम्मी लवकर लवकर चल म्हणत होता तर आम्ही फायनली मंदिरामध्ये एंट्री केलेली आहे आतमध्ये आणि आतमध्ये तर तुम्हाला मी सांगूच नाही शकत खूप छान असं प्रसन्न मला तर असं वाटत होतं की तिथे थोड्या वेळ बसून जावं बट इतकी रश होती त्याच्यामुळं मी बसू नाही शकले तर तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी सजावट होती आणि किती सुंदर असं केंद्रामध्ये एकदम छानपैकी रम्य वातावरण असं वाटत होतं छानपैकी पूजा मांडलेली होती आणि खूप छान वाटलं खूप छान असे दर्शन झाले आणि रांगोळीसुद्धा खूप छान काढलेली होती त्याच्यानंतर आम्ही तिथून थोडं बाहेर निघालो महाप्रसादासाठी तर महाप्रसादासाठी सुद्धा भरपूर अशी रश होती आणि प्रसाद तर इतका टेस्टी होता की तुम्हाला सांगू सुद्धा शकत नाही आणि तुम्ही बघा गुळाचा शरीरा तर फारच छान लागतो आणि बघा महाप्रसादासाठी आणि दर्शनासाठी कंटिन्यू लाईन लागलेली होती आणि आम्ही महाप्रसादासाठी आता लाईनमध्ये लागलेलो होतो तर मोहितेचे भरपूरसे फॅन्स तिथे आम्हाला मिळाले त्यांनी गोष्टी केल्या आणि बघा आम्ही ते महाप्रसाद घेतला आणि 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 महाप्रसाद थोडा पण नव्हता छान मोठ्या बाऊलमध्ये भरून भरून दिलं होतं स्वराज मी मोहिनीताई आणि भाऊजी आम्ही बसलेलो आणि स्वराजने खूप आवडीनी हा महाप्रसाद खाल्ला खूप छान असा टेस्टी होता त्याच्यानंतर आम्ही प्रदक्षिणा घातली आणि खूप छान असं दर्शन झालं तर मी तर फर्स्ट टाईम आली मला खूप छान वाटलं तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा बाय बाय बाय